महानगरपालिकेचं पथक मस्जिदची अतिक्रमण असल्याचं म्हणून कारवाईसाठी आलं होतं काय आहे की मशिदी कोणत्याही अनधिकृत जागावर बांधता येत नाही हे धर्माप्रमाणे आहे कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही कोणत्याही अनधिकृत जागेवर मस्जिद बांधता येत नाही तर मला नक्की विश्वास आहे की जी मस्जिद धारावीमध्ये आहे रितसर कागदपत्र आहे परवानगी घेतलेली आहे जे माहिती मला मिळालेली आहे पण काय आहे की खरी गोष्ट म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या सरकारला दंगल घडवायची आहे वातावरण टे करायचा आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आपला मतांचं पोलरायजेशन कर, कशा करता येतं आता निवडणुकीच्या जवळ जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे आपण बघतच आहे मीरा भयंकरचं आपल्याला उदाहरण देतो की तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून छोटे छोटे कारोबारी तिथे काम करत होते छोटे छोटे त्यांचे ठेले लागलेले होते पण काही प्रकरण तिथे घडलं होतं आणि चोवीस तासाच्या आत तिने तिथे बुलडोजर पाठवून ते सगळं दुकाने जे मुस्लिमांचे होते गोरगरी मुस्लिमांचे होते ते पाडण्यात आले होते हेही जे प्रकरण आहे त्याचा थे थेट संबंध जे आहे ते राजनितीशी आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार साहेब हे तिघांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही जे नॉन मुस्लिम्स आहे जे सेक्युलर आहे जे अंडरस्टँडिंग करणारे आहे ज्यांना शांतता पाहिजे तेही यांचं समर्थन करत नाही तर म्हणजे एक आउट ऑफ फ्रस्ट्रेशन जे त्यांना काहीतरी करण्यासारखं वाटतं तर ते हे या याचंच एक उदाहरण आहे बरं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात हंड्रेड पर्सेंट मी पण हे मान्य करतो की राज्यामध्ये ज्या प्रकारे पोलिसांचे हात बांधण्यात आलेले आहे मी महाराष्ट्रामध्ये अनेक खूप चांगले ऑफिसर्स बघितलेले आहे आय पी एस ऑफिसर्स आहे खूप चांगले पोलिस ऑफिसर्स महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यांनाही असं वाटतं की स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे लोक जे बोलतील आमचे लोक जे करतील त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही म्हणून हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे त्याच्यासाठी कुठेतरी गृहमंत्री जिम्मेदार आहे आणि एका अर्थाने पूर्ण सरकार जे आहे त्यांनी स्पष्ट करून टाकलेले आहे की आम्हाला कुर्ची पाहिजे आम्हाला पुन्हा सत्ता पाहिजे म्हणून हे सगळं चाललेलं आहे असल्या घटनेनंतर अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली काय हे की हे म्हणजे गेले ते दिवस जिथे म राजनीतीमध्ये काही एक स्मॉरेल्स असायचं आता कुर्सीसाठी ते लोकांचा जीव घेण्यासाठी पण उतारू आहे तर कुठले ते कोण नेता पुढे येणार आणि आपला राजीनामा देणार तर मला असं वाटत नाही आजच्या राजनीतीमध्ये जिथे काही मूल्य नाही आहे एथिक्स मॉरेल्स व्हॅल्यूज जे म्हणतो आपण राजनीतीमध्ये ते काही त्यांनी ठेवलेलं नाही आहे सत्ता घेण्यासाठी कोणत्याही पातळीवर आपण जाऊ शकतो हे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट करून दिलेले आहे तर मला नाही वाटतं की कोणीतरी त्याची मागणी करेल आणि ते पुढे येऊन ते आपला राजीनामा देतील तसं काही होणार नाही